जून 2024 मध्ये यंदाचा 2024-25 अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने सादर करण्यात आला आणि या सरकारच्या वतीने पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांसाठी भरभरून अशी योजना आणल्या आहेत. यामध्ये लक्षवेधी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. आज आम्ही आहोत पाचोरा शहरातील तहसील कार्यालय आवारात. या ठिकाणी महिलांची असंख्य गर्दी आहे आणि त्या गर्दीच्या माध्यमातून महिला फॉर्म भरण्यासाठी जात आहे. परंतु कालच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता की 10 लाख जे भाविक आहेत ते पंढरपूरच्या वारीसाठी गेलेले आहेत आणि त्या वारीमध्ये गेलेल्या असंख्य महिला ह्या गोष्टीपासून या लाभापासून वंचित जातील, या योजनाचा लाभ त्यांना मिळणार नाही. त्या अनुषंगाने या योजनेची जी काही 15 जुलैपर्यंत तारीख होती ती आता 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सुधारित आदेश देखील काढण्यात आले आहे. असंख्य महिलांनी शासन दरबारी चक्र मारण्यासाठी उत्पन्न दाखला काढण्यासाठी गर्दी केली होती. आता यामध्ये पिवळं रेशन कार्ड धारक तसेच केशरी रेशन कार्ड धारक जे पण काही महिला आहेत यांना या योजनेचा लाभ तर घ्यायचा आहे, त्यांना उत्पन्न दाखल्याची गरज नाहीये. त्याचबरोबर 21 वर्षापासून 60 वर्ष वयोगटापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळणार होता तर त्याचे आता 65 वर्षापर्यंत महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. परंतु अनेक महिला या ठिकाणी दुसऱ्या योजनेचा लाभ जर घेत असतील तर त्या महिलांनी या ठिकाणी अर्ज करू नये असं देखील आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. आता जो काही योजनेचा फॉर्म आहे हा निःशुल्क आहे. फक्त आपल्याला सेतू सुविधा केंद्रावरती जे प्राथमिक स्वरूपाची जी पावती आहे ती पावती फाडून आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. आपण कुठल्याही सायबर कॅफेवाल्यांच्या आमिषाला त्याचबरोबर ते सांगतील की आम्ही तुमचा अप्रूव्हल करून देऊ अशा कुठल्याही भानगडीत न पडता आपण योग्य त्या सायबर कॅफेवाल्याला शासन मान्यता प्राप्त व्यक्तीकडे जाऊन आपण आपला अर्ज भरायचा आहे. आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.